नमस्कार, मी डॉक्टर धनश्री, आयुर्वेदाबा डॉक्टर धनश्री मुळे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे प्रसूती काळा वेळेवर येण्यासाठी काही उपाय. प्रसूती काळा वेळेवर येण्यासाठी आज मी तुम्हाला जे काही उपाय आहे ते सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी अशा नवीन नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण बघणार आहोत प्रसूती काळा वेळेवर येण्यासाठी उपाय. आता आपण बघूया, त्याआधी आपण बघूया की प्रसूतीचा कालावधी हा किती दिवसांचा असतो. प्रसूतीचा कालावधी हा साधारणतः 40 आठवड्यांचा असतो. कधी कधी प्रसूती ही 37व्या आठवड्यात तर कधी कधी 40व्या आठवड्यात सुद्धा येऊ शकते. किंवा कधी कधी काय होते की प्रसूतीचा कालावधी निघून जातो, म्हणजे 40 आठवडे निघून जातात तरीही प्रसूती काळ येत नाही. मग अशा वेळी आपण आधीच काही उपाययोजना केल्या तर प्रसूती काळ वेळेवर येण्यासाठी मदत होते. तर त्यातील पहिला उपाय म्हणजे कॅस्टर ऑइल, म्हणजेच एरंड तेल. ज्या जेव्हा आपला 8वा महिना संपतो आणि 9वा महिना सुरू होतो त्या दिवसापासून सकाळी उठल्यावर 2 चमचे दुधामध्ये, चहामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये जर आपण एरंड तेल पिलं तर त्यामुळे प्रसूती काळ लवकर येण्यासाठी व प्रसूती सुखकर होण्यासाठी मदत होते. त्यानंतरचा उपाय म्हणजे अननस खाणे. अननस खाल्ल्यामुळे अननसामध्ये काही जे असे तत्व असतात त्यामुळे प्रसूती काळ वेळेवर येण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे अननस हे प्रसूती काळ येण्यासाठी फायद्याचे ठरते. त्यानंतरचं म्हणजे रोज फेरफटका मारणे आणि स्टेअर्स चढणे, म्हणजेच जिना चढणे. जिना 2 वेळा चढावा. याने काय होतं की सर्विक्सच्या ठिकाणचा जो भाग आहे तो मोकळा होतो, त्यामुळे प्रसूती काळ लवकर येण्यासाठी मदत होते. त्यानंतरचा उपाय म्हणजे सीड्स बाथ, म्हणजे गरम पाण्याचा टप करून त्यामध्ये रोज 1/2 किंवा 1 तास बसावे. यामुळे सुद्धा प्रसूती काळ लवकर येण्यासाठी मदत होते. त्यानंतरचा उपाय म्हणजे प्राणायाम किंवा यालाच ब्रीदिंग एक्सरसाइज सुद्धा म्हणतात. ही ब्रीदिंग एक्सरसाइज कशी करायची, एका नाकपुडीने श्वास घ्यायचा, तो थोडा वेळ 5 मिनिटं श्वास थांबवून ठेवायचा आणि त्यानंतर दुसऱ्या नागपुडीने श्वास सोडायचा. यामुळे सुद्धा प्रसूती नॉर्मल होण्यासाठी आणि लवकर प्रसूती काळ येण्यासाठी मदत होते. ही ब्रीदिंग एक्सरसाइज जेव्हा आपण प्रेग्नंट असतो त्या दिवसापासून सुरू केली तरी फायद्याची ठरते. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.